राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेऊया झटपट. सुरुवात करूया राज्यातल्या घडामोडींनी. उसाला 3000 रुपयांची उचल देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. आपण जरी 3000 रुपयांची मागणी केली असली तरी तडजोडीची तयारी होती, मात्र सरकारची भूमिका पहिल्यापासूनच नकारात्मक होती असा आरोप शेट्टींनी केला. किमान 2650 एक रकमी द्यायला हवा असं ते म्हणाले. तसंच आमच्या शांततामय आंदोलनामध्ये काही समाजकंटकांनी मुद्दाम शांततेचा भंग केल्याचा आरोप शेट्टींनी केला आहे. ऊस दराबाबत निर्णय घेण्यासाठी 6 डिसेंबरला दिल्लीमध्ये उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी याबाबत ट्विट केलंय. 4 साखर उत्पादक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या बैठकीमध्ये पाचारण करण्यात आलंय. या बैठकीमध्ये कारखान्यांना पॅकेज देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी ही समिती नेमली आहे. शिवसेनेतल्या नाराजांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सज्जड दम भरला आहे. त्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, मात्र मला पक्षात अस्तनीतले निखारे नको आहेत असं उद्धव म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा हा इशारा नेमका कोणाला उद्देशून आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय. मनोहर जोशी आणि मोहन रावले हे दोन्ही ज्येष्ठ शिवसेना नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमधले मनसेचे माजी पदाधिकारी सुहास कांदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिकमधल्या बाईक जळीत काढल्यानंतर मनसेतून त्यांची हकालपट्टी झाली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सुहास कांदे तडीपारही होते. जसजशी गुलाबी थंडी पडू लागते तसतसे नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये परदेशी पाहुणे यायला लागतात. शेकडो मैल अंतर पार करून सायबेरिया, युरोप इथं हे पक्षी येतात. ब्राह्मणी बदक, पर्पल हेरॉन, चांदवा, नकटा असे एकापेक्षा एक देखणे पक्षी इथं पाहायला मिळतात. 250 वर प्रजातींचे पक्षी अभयारण्यातल्या पांथळ जागी दरवर्षी येत असतात. या परदेशी पाहुण्यांचं आगमन नुकतंच सुरू झालंय. आता हे पक्षी नाशिककरांचा महिनाभर पाहुणचार घेतील आणि पक्षीप्रेमींना अनोखी पर्वणी देऊन जातील. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातील विजेचा दर प्रति युनिट 6.5 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही असा निर्वाळा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ आर के सिन्हा यांनी दिलाय. स्थानिक ग्रामस्थ आणि जनसंघटनांचा विरोध कायम असल्यानं प्रकल्पाचं कार्यान्वयन 2021 पूर्वी अशक्य असल्याची कबुलीही अणुऊर्जा आयोगानं दिली आहे. जैतापूर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासंदर्भात NPCIL आणि अरेवा यांच्या दरम्यान तांत्रिक आणि वाणिज्य बाबींवर वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. अवघ्या 17 महिन्यांच्या कालावधीमध्ये कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी असा नावलौकिक कमावणारे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली झाली आणि बीडकरांच्या संतापाचा उद्रेक झालाय. औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नवल किशोर राम हे नवे जिल्हाधिकारी म्हणून बीडला रुजू होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे झालेली केंद्रेकरांची बदली रोखण्यासाठी नागरिकांनी आज बीड बंदचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील खेमका बनलेल्या केंद्रेकरांच्या बदलीवरून राजकीय नेत्यांनीही एकमेकांवर दुकाने झाडायला सुरुवात केली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित 149 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी सहकार विभाग केदार यांना ही रक्कम 1 महिन्याच्या आत भरण्याचे आदेश या प्रकरणातील चौकशी अधिकारी आणि सहकार विभागाचे विशेष लेखा परीक्षक यशवंत बागडे यांनी आपल्या अहवालात दिले आहेत. मुंबईतला महत्वाचा परिसर म्हणजे शिवाजी पार्क. या शिवाजी पार्कचा हेरिटेजमध्ये समावेश करण्याचा सध्या विचार सुरू आहे. त्यासंदर्भातल्या जनसुनावणीला महापालिका मुख्यालयातच आजपासून सुरुवात होणार आहे. मुळातच शिवाजी पार्क हेरिटेज करायला शिवाजी पार्कवासियांचा विरोध आहे. यापुढील सुनावणी दादर परिसरामध्ये घेण्याची तयारीही महापालिकेनं दर्शवली आहे. शिवाजी पार्कवासी आणि मनसेनं ही मागणी लावून धरली होती. महापालिका मुख्यालयाचं ठिकाण हे गैरसोयीचं आणि वेळ वाया जातो यामुळे ही मागणी लावून धरली होती. हेरिटेज संदर्भात आतापर्यंत 4000 तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्यात.
मुंबईतल्या मॉलमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकत असल्याचा इशारा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा यंत्रणांनी दिलाय. केनियाची राजधानी नैरोबीतल्या मॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाचा हल्ला मुंबईमध्ये सुद्धा होण्याची भीती असून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं म्हणजेच CISF शहरातल्या सर्व मॉल्सना अतिदक्षतेचा इशारा दिलाय. नैरोबीत 12 सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 72 जण ठार झाले होते. मुंबईला वायफाय करण्याचा निर्णय महापालिका घेते, पण त्याआधी मुंबईकरांना मूलभूत सेवा सुविधा नीट पुरवा असा टोला मनसेनं लगावलाय. वायफाय सारखी सुविधा संपूर्ण मुंबईत होत असेल तर त्याचं स्वागत आहे, पण त्याआधी मुंबईकरांना रोज लागणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारा असं मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. सध्याच्या महागाईच्या जमान्यात मुंबईकरांना आता फक्त 5 रुपयात आणि तो सुद्धा AC प्रवास करता येणार आहे. बेस्टच्या तिकिटापेक्षा आणि ट्रेनच्या तिकिटापेक्षाही तिकीट स्वस्त म्हणजेच फक्त 5 रुपयांचं आहे. मोनो रेल्वेनं अशी स्वस्तात वातानुकूलित सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत चेंबूर ते वडाळा हा पहिला सुमारे 9 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होतोय. रत्नागिरीमध्ये सेंट्रल बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला. जाकादेवी शाखेवर हा दरोडा पडलाय. 1,00,000 रुपये पळवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दरोड्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. संतोष चव्हाण असं या मृताचं नाव असून यामध्ये सुरेश भुरव हा व्यक्ती जखमी झालाय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. भुसावळ ते मुंबई दरम्यान हावडा मेलमध्ये लुटणाऱ्या 7 तरुणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. चाकूचा धाक दाखवून हे सर्वजण प्रवाशांना लुटत होते. मध्यरात्री होत असलेल्या या प्रकारांनी नाशिक पोलीस हैराण होते. भुसावळ स्थानकावर या सर्वांना रंगे हात पकडण्यात आलं. त्यांच्याकडून शस्त्रास्त्र, 46,000 रुपये रोख आणि मोबाईल असा 1,00,000 ऐवज जप्त करण्यात आलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.